विदर्भ के भानेगांव वीणा गांव के लोग बीते कुछ दिनों से अनशन पर बैठ गए हैं। गांव के पास WCL की खदान है। इस खदान में रोजाना होने वाले ब्लास्ट के कारण दोनों गांव के घरों को दरार पड़ गई है, जिससे अब ये घर गिरने की कदार पर है। इस समस्या को लेकर वहां के रहवासी अनशन कर रहे हैं। बुधवार को पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने अनशन स्थान पर जाकर गांव वालों की भेंट ली। बावनकुले ने कहा कि सरकार से विनती करते हैं कि इस समस्या का समाधान जल्द से जल्द हो। WCL च्या भानेगाव बिना खदानीमुळे आणि WCL ने केलेल्या ब्लास्टिंगमुळे आणि हे गाव WCL च्या माईनच्या 500 मीटर अंतरावर असल्यामुळे या गावाच्या घरांना तडे गेलेले आहेत। केव्हाही जीवहानी होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणावर आता खदान सुरू झाली आहे, त्यामुळं खदानीचा डस्ट, पर्यावरणाचा त्रास आणि मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे। एखाद्या वेळी आमचं घर अंगावर पडेल का, कोणाचा मृत्यू होईल का, इथपर्यंत विषय आला आहे। मी मंत्री असताना या गावाचं पुनर्वसन सरकारने मान्य केलं आहे। WCL ने 85 कोटी रुपये आणि महाजनकोनी 225 कोटी रुपये, 203 कोटी रुपये जवळपास या गावाच्या पुनर्वसनाला खर्च येणार आहे। NMRDA कडनं हे पुनर्वसन करायचं आहे। 85 कोटी तर WCL कडनं आले, पण महाजनकोकडनं 112 कोटी जे काही ठरलं आहे ते मी आले नाही आहे। मी मंत्री असताना आदेश काढलेले आहेत। या पेंडॉलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी हा पेंडॉल टाकलेला आहे आणि आम्ही सरकारला विनंती करतो आहे की लवकरात लवकर NMRDAच्या माध्यमातून जमीन विकत घेऊन प्लॉट वाटप केले पाहिजे, लोकांच्या घराचे पैसे दिले पाहिजे आणि जे घर मागच्या 3 वर्षापासून या गावात आहे, नवीन घर तर बनणार नाही, या सर्व घरांचं, काही सरकारी जागेवर आहे त्यांचं, जे सरकारी जागेवर नाही त्यांचं, सर्वांचं पुनर्वसन सरकारने केलं पाहिजे। आणि मिहानचं जे पुनर्वसन केलं आहे सरकारने, मिहान गावाकरता 4 गावाचं पुनर्वसन केलं आहे, त्या धर्तीवर मॉडेल पुनर्वसन सरकारने या गावाचं केलं पाहिजे। इथल्या बेरोजगार लोकांना रोजगार सरकारने दिला पाहिजे, WCL ने दिला पाहिजे, अशी मागणी आहे। या गावामध्ये आज जुन्या गाव असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरहानी होतं। WCL ने माईन खोदल्यामुळे गावात पूर येतो, तर मोठा त्या ठिकाणी या गावाला जोपर्यंत पुनर्वसनाची कारवाई 3-4 वर्ष लागतील, उद्या चालू काम केलं तरी, तोपर्यंत एक मोठा बांध गावात पाणी येऊ नये म्हणून बांधला पाहिजे आणि लोकांच्या जीवाचा हानी होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। यावर्षी मोठ्या प्रमाणावर पूर गावात आला होता, शेवटी लोकांना डोंग्याने बाहेर काढावं लागलं आणि त्यामुळे पुढच्या काळात अशी कुणावर हानी येऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। अशा मुद्द्यावर हे उपोषण आहे आणि आम्ही ठरवलं आहे की या उपोषणाच्या माध्यमातून सरकारचे सर्व मंत्री, सर्वपक्षीय लोक या ठिकाणी येतील, आम्हाला न्याय देतील। आमदार, खासदार, पालकमंत्री माननीय केदारसाहेब, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारजी यांनाही आम्ही निमंत्रित केलं आहे। WCL चे CMD नाही निमंत्रित केलं आहे। मला वाटतं जे काही आत्तापर्यंतची ॲक्टिव्हिटी झाली आहे त्या पद्धतीने फक्त आता कारवाई सुरू करायची आहे। पुनर्वसनाचे आदेश झाले आहेत, जर सरकारने लवकरात लवकर नाही ऐकलं तर आम्हाला एखाद्या वेळेस कोर्टातही जावं लागेल, पण आम्ही लढाई लढू आणि हे गाव पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। म्हणूनच या गावाचं बिना आणि भानेगावचे काही घरं जे WCL च्या कॅचमेंटमध्ये आहे, त्या कॅचमेंटचं पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला, मी मंत्री असताना घेतला। आता पुनर्वसनाची ॲक्च्युअल कारवाई चालू करायची आहे, बाकी सर्व सरकारी काम झालं आहे। त्यामुळेच आमची ही मागणी आहे की ब्लास्टिंगच्या वेळी लोकांच्या जीवात जीव राहत नाही जेव्हा ब्लास्टिंग करतं, आणि त्यामुळं पुनर्वसन तातडीनं झालं पाहिजे, एवढीच मागणी या पेंडॉलची आहे।